ओबीसी आंदोलन स्थळी पुन्हा राडा झाला. हाके समर्थक आणि जरांगे समर्थक पुन्हा एकदा आमने-सामने आले. भर पावसात ओबीसी आंदोलकांनी रास्ता रोको केला. जरांगे समर्थकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याबाबत वर्षावर बैठक पार पडली. या बैठकीनंतर शंभुराज देसाईंनी माध्यमांशी संवाद साधला. जरांगेंना उपोषण सोडण्याचं आवाहन केलं. तसंच आजच्या बैठकीत मराठ्यांवरील गुन्हे मागे घेणे, सगळे सोयरे ड्राफ्ट याबाबत चर्चा झाली अशी माहिती त्यांनी दिली. देवेंद्र फडणवीसांना ही शेवटची संधी आहे, नंतर बोलताही येणार नाही असं जरांगे म्हणाले. मागण्यांची अंमलबजावणी न केल्यास फडणवीस दोषी असतील असं जरांगे म्हणाले. सरकारकडून मराठ्यांवर ठरवून प्रचंड अन्याय केला जातोय. हाके ओबीसींसाठी नाही तर राजकारणासाठी मैदानात उतरले, तसा हल्ला बोल मनोज जरांगेंनी केला. तुम्ही सुरुवात केली, मराठे शेवट करणार असा इशाराही त्यांनी दिला. आमचे रस्ते बंद केले मात्र हेच आम्ही केलं असतं तर भुजबळांनी थैथयाट केला असता अशी टीका जरांगेंनी केली. सरकारला ही शेवटची संधी आहे असं जरांगेंनी ठासून सांगितलं. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याची भूमिका राज्य सरकारची आहे, मात्र विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्याचं म्हणत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर टीका केली. मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मोहोळच्या चंद्रमोळी चौकामध्ये आंदोलक आक्रमक झाले. आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांचा ताफा मोहोळमधून अहमदनगरकडे जात असताना मराठा बांधवांनी सोलापूर पुणे महामार्गावर जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान पोलिसांनी मराठा बांधवांना थांबवलं. मराठा ओबीसी वादावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. तणाव वाढवण्याचं कारण नाही, वातावरण चांगलं कसं राहील याची सरकारनं खबरदारी घ्यावी असं शरद पवार म्हणाले. लातूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं सोमवारी लातूर बंदची हाक देण्यात आली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणी करता लातूर जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झाला. मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरता इंदापुरात सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. यावेळी वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. जरांगेंसाठी नांदगावात सकल मराठा समाजाच्या वतीनं जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आंदोलकांनी अर्धनग्न होत स्वतःच्या अंगावर आसूड मारून घेतला आणि आत्मक्लेश केला. हिंगोलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या परिसरात 5 जणांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. जरांगेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ ही साखळी उपोषण करण्यात येत आहे. आरक्षणाच्या मागणी करता धाराशिवमध्ये धनगर समाज आक्रमक झाला. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, भाजप आमदार राणा पाटील यांच्या घरावर आंदोलकांनी मोर्चा काढला. दोन्ही नेते घरी नसल्याने धनगर बांधवांनी संताप नोंदवला. नवी मुंबईत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजातर्फे आत्मक्लेश आणि अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं. जरांगेंना पाठिंबा देण्याकरता मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जालन्यात मराठा समाज आक्रमक झाला. जालन्यातील रस्त्यावर टायर जाळून मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. रवींद्र वायकर खासदार झाल्यानंतर जोगेश्वरी विधानसभेची जागा रिक्त आहे, त्यामुळेच भाजपने आता या जागेवर दावा केलाय. वायकरांच्या जुन्या विरोधक माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक ही जागा लढवण्यास इच्छुक आहेत. इच्छुक उमेदवारांचा अभ्यास सुरू आहे. जागा वाटपाचा निर्णय झाला की उमेदवार ठरवू असं शरद पवार म्हणाले. 10 दिवसात जागा वाटप पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे असंही त्यांनी सांगितलं. मवियात जागा वाटपाची चर्चा सुरू असून 9-10 दिवसात चित्र स्पष्ट होईल. जनतेच्या विरोधातलं सरकार सत्तेतून बाहेर काढणं आमच्याकरता महत्वाचं आहे असं नाना पटोलेंनी म्हटलंय.
पुढील 8 ते 10 दिवसात महाविकास आघाडीचं जागा वाटप होईल अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली. तसंच मुख्यमंत्री कोण हे मायबाप जनता ठरवत असते असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. बारामतीत सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार म्हणून बॅनर लागलेले आहे. बारामतीतील गुणवडी या चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीनं अशा आशयाचे फलक लावण्यात आले. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांत जाधव यांनी अजित पवारांची भेट घेतली. दादांच्या चिपळूण दौऱ्यात ही भेट झाली. गुहागर विधानसभा मतदारसंघात चर्चा सुरू झाल्या. दरम्यान ही भेट कौटुंबिक होती, राजकीय हेतून नव्हती असं विक्रांत जाधवांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघावर शिवसेनेनं विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे. शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या वरळीत आज दिवसभर बैठका सुरू आहेत. या बैठकीत ते आजी माजी खासदार आमदार नगरसेवक पदाधिकारी यांच्याशी संवाद साधतात आहे. शरद पवार यांची उद्या शिवस्वराज्य यात्रा नाशिकमध्ये दाखल होणार आहे आणि त्यानिमित्त स्वाभिमानी मनगटाचा एकच घाव संपूया गद्दारीचा लपंडाव अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली. बीडच्या आष्टी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं. यावेळी खासदार बजरंग सोनावणेंसह पदाधिकारी उपस्थित होते. शरद पवारांवर टीका करू नका, कारण आपली तेवढी लायकी नाही. आपली लायकी संजय राऊत, वो अपना माल है असं विधान गुलाबराव पाटलांनी केलं. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंवरही मी कधीच टीका करत नाही, कारण टीका करण्याएवढी आपली लायकी नाही असंही गुलाबराव पाटील म्हणाले. माझ्या 3 पिढ्यांनी शेतीचं वीज बिल भरलं नाही असं वक्तव्य मंत्री प्रतापराव जाधवांनी केलं. मलकापूरमधील सत्कार समारंभात प्रतापराव जाधव बोलत होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. धाराशिवमध्ये शिवसेना आणि ठाकरे गटात पोस्टर वॉर रंगलंय. भावी अनेक, प्रभावी एकच, आमदार कैलास पाटील. या ठाकरे गटाच्या बॅनरला सांगतोयस काय, आमदार केलंय या वाघानं अशा मजकुरातून शिवसेनेनं उत्तर दिलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 24 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. ते मराठवाड्यातील 46 मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. त्यांनी आता मराठवाड्यावर विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे. तिसऱ्या आघाडीचा पहिला मेळावा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडणार आहे. 26 सप्टेंबरला हा मेळावा होणार आहे. मेळाव्याच्या जागेची संभाजीराजे बच्चू कडू यांनी पाहणी केली. राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणी आमदार वैभव नाईक यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. शिल्पकार जयदीप आपटेला महाराजांचा पुतळा बनवण्याकरता आतापर्यंत 19 लाख रुपये देण्यात आले. त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झालाय असं वैभव नाईक म्हणतायत. नागपूर ग्रामीणमधील आरटीओ परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांची 2 महिन्यांच्या आत कोल्हापुरावरून नागपूरला बदली करण्यात आली आहे. SIT ने विजय चव्हाण यांच्याबाबत नकारात्मक अहवाल देत विजय चव्हाण यांची विभागाबाहेर बदली करण्याची शिफारस केली होती. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यामधून आतापर्यंत 75 लाखांहून अधिक रुग्णांनी उपचार घेतले. दिवसेंदिवस वैद्यकीय सुविधांमध्ये पडणारी भर यामुळे आपल्या दवाखान्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पुण्यामध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरू आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागात कसबा पेठेत वाहनांची तोडफोड करण्यात आली. काही गुंडांनी वाहनांची तोडफोड करत परिसरात भीती पसरवण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेच्या अल्बामातील बर्मिंगमध्ये एका बारच्या बाहेर गोळीबाराचा थरार बघायला मिळाला. या घटनेत 4 नागरिकांचा बळी गेला, अनेक नागरिक जखमी झाले. चेन्नई कसोटी टीम इंडियाचा दणदणीत विजय झालाय. भारतानं बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केलाय. भारताकडून अश्विननं 6 विकेट, जाडेजानं 3, बुमराहनं 1 विकेट मिळवत दमदार कामगिरी केली. फवाद खानचा आगामी चित्रपट द लीजंड ऑफ मौला जट या चित्रपटाला मनसेनं विरोध केलाय. हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय. धाराशिवमधील कळंब शहरात ईद ए मिलादून बीच्या मिरवणुकीदरम्यान गोंधळ झाला. DJ लावण्यावरून पोलीस प्रशासन आणि मिरवणूक काढणाऱ्यांमध्ये वाद झाला. वादानंतर परिसरात गोंधळ उडाला.
अमरावतीमधील छत्री तलावात एका वृद्ध आई आणि मुलानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घरगुती वादातून आत्महत्येचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. राजापेठ पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. बांगलादेशबरोबरचे सगळे क्रिकेट सामने रद्द करा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे. बांगलादेशात अजूनही हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत, त्याचाच निषेध करण्याकरता ही मागणी करण्यात आली. बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ गोंदिया जन आक्रोश रॅली काढण्यात आली. मोर्चात 72 समाजाच्या नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी बांगलादेश विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी खरेदी करण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यासाठी वाढीव खरेदीचं उद्दिष्ट 15,000 क्विंटलचं असणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शिल्लेगावमध्ये एका शेतकऱ्यानं काढून ठेवलेले 60 कॅरेट टोमॅटो एका अज्ञातानं विहिरीत फेकून दिले. या घटनेनंतर शेतकऱ्यानं नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. वाशिममध्ये सोनखास या परिसरात विजांचा कडकडाट झाला. वादळी वाराही वाहत होता आणि त्यासह जोरदार पाऊसही आला. यावेळी इथल्या हनुमान मंदिरावर वीज पडल्यानं मंदिराचं नुकसान झालं. पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसानं दमदार हजेरी मारली आहे. कासा, डहाणू, झाई, बोर्डी आदी परिसरात पाऊस झाला आहे. भात उत्पादक शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकरी चिंतातूर आहे. वाशिम जिल्ह्यातील पांगरी नवघरे परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसात शेकडो हेक्टरवरील सोयाबीनचं पीक भिजलं. शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात येते. वर्धा जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात पावसानं हजेरी लावली. ग्रामीण भागातही पावसाचा जोर बघायला मिळाला. दीर्घखंडानंतर पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.